कैलास यांचा पुढचा चेंडू आणि उत्तम असा ऑफ साइडला तटवलेला चेंडू, एक धाव, संघाची धाव संख्या बिनबाद 4। आतापर्यंत हे षटक चांगलं टाकलेलं आहे कैलास यांनी। पुढचा चेंडू कैलास यांचा आणि हा निर्धाव चेंडू, त्याचबरोबर संघाची धाव संख्या बिनबाद 4। कुणाल भाई ब्लास्टर संघाची संख्या धाव संख्या बिनबाद 4। कैलास यांचा पुढचा चेंडू आणि हा लेग साइडला खेळलेला, एक धाव पूर्ण, त्याचबरोबर कुणाल भाई ब्लास्टर संघाची धाव संख्या बिनबाद 5। अतिशय चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी विनोद अवेंजर्स 11 कडून कैलास यांनी केलेली असून आणि पंचानी हा वाईट घोषित केलेला आहे, एक अवांतर धाव, धाव संख्या बिनबाद 6। कुणाल भाई ब्लास्टर संघाची धाव संख्या बिनबाद 6। कैलास यांचा पुढचा चेंडू आणि हा ही चेंडू निर्धाव, त्याचबरोबर एक षटक पूर्ण। कुणाल भाई ब्लास्टर संघाची धाव संख्या बिनबाद 6। विनोद अवेंजर कडून पुढचं षटक घेऊन येत आहेत। पुढचं षटक घेऊन येत आहेत आकाश, विनोद अवेंजर 11 कडून पुढचं षटक घेऊन येत आहेत आकाश यांचा पुढचा चेंडू विनमय फलंदाजी करत आपल्या संघासाठी। आकाश यांचा पुढचा चेंडू विनमय यांना आणि अतिशय अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी। आर्यांना पुढचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आकाश यांच्याकडून। पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा मारलेला फटका, एक धाव, त्याचबरोबर संघाची धाव संख्या 1-7। तसेच जेवणाचं कोण बाकी असेल तर त्यांनी कृपया जेवण करून घ्यायचंय। पुढचा चेंडू आणि हा निर्धाव, कुणालभाई ब्लास्टर संघाची धाव संख्या 1-7। पुढचा चेंडू महादेव यांना, आतापर्यंत आणि लेग साइडला मारलेला परंतु थोडीशी मिसफुल या ठिकाणी आणि आणि हा या ठिकाणी रन आउट झालेला आहे फलंदाज। खर तर दुर्दैव की कुणालभाई ब्लास्टर संघाचे फलंदाज रन आउट झालेले आहेत। आर्य त्यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती धाव घेऊन आपल्याला आपल्या बॅटिंगचा अंदाज इथे आपल्याला दाखवला होता, परंतु बॅडलक
कि ते रनआउट झालेले आहेत. त्याचबरोबर कुणालबाई बॅटर संघाची धाव संख्या 2 बाद 8. आकाश यांचा पुढचा चेंडू, आकाश यांचा पुढचा चेंडू. फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन सागर आलेले आहेत. खरोखर अतिशय चांगली अशी गोलंदाजी आकाश यांच्याकडून आपल्या संघासाठी. आतापर्यंत आकाश यांच्याकडून खरोखर आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी झालेली असून कुणालबाई ब्लास्टर संघाची धावसंख्या 2 बाद 8. पुन्हा निर्धाव, 2 षटक पूर्ण, धावसंख्या 8 बाद 8, 2 बाद 8. अतिशय चांगला असा षटक या ठिकाणी टाकलेला आहे आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येत आहेत. स्नेंदू आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. त्यांचा पहिला चेंडू आणि उत्क लेग साइडला मारलेला आणि पंचानी षटकार घोषित केलेला आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 2 बाद 14. लेग साइडला असा उत्कृष्ट शॉट कुणालबाई ब्लॅक्टर संघाकडून आणि पंचानी हा षटकार घोषित केलेला आहे. कुणालबाई ब्लॅक्टर संघाची धावसंख्या 2 बाद 14. तिसरं षटक इथं चालू आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव. फलंदाज महादेव निनांद यांचा पुढचा चेंडू. विनोद अवेंजर्स 11 कडून अतिशय चांगली गोलंदाजी आणि पंचांकडून हॅलो पुढचा चेंडू आणि लेग साइडला हा तटवलेला. पाहूया किती धावा मिळाला आणि मिस फील्ड या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण बोलावं लागेल विनोद अवेंजर संघाकडून. त्याचबरोबर संघाला 2 धावा. कुणाबाई ब्लास्टर संघाची धावसंख्या 2 बाद 17. पुढचा चेंडू आणि हा ऑफ साइडला मारलेला उंच असा, परंतु पंचानी 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत. त्याचबरोबर कुणालबाई ब्लास्टर संघाची धावसंख्या 2 बाद 19. तिसरं षटक चालू आहे. ऑफ साइडला मारलेला सुंदर असा फटका, पंचानी 2 धावा डिक्लेअर दिलेल्या आहेत. कुणालबाई ब्लास्टर संघाची धावसंख्या 2 बाद 19. पुढचा चेंडू आणि हा लेग साइडला मारलेला फटका, पंचानी 1 धाव डिक्लेअर दिलेला आहे. त्याचबरोबर संघाची धावसंख्या 2 बाद 19. तसंच हे षटक तिसरं षटक पूर्ण झालेलं आहे. विनोदभाई अवेंजर 11 कडून चौथा षटक घेऊन येत आहेत.
संदीप एक नंबर एक डायल करून दे ना त्यांना की प्लॅन चालू होईल म्हणून. पुढचा षटक घेऊन येत आहेत आकाश आणि थोडीशी मिसफील्ड पण चोरटी धाव कुणाबाई ब्लास्टर यांनी इथे मिळवलेले आहे. आकाश यांच्याकडून पुढचा चेंडू महादेव यांना आणि हा चेंडू पंचांगकडून लेग वाईज एक धाव त्याचबरोबर धाव संख्या 2 बाद 22. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव. खरोखर आपल्या संघासाठी आकाशाने अतिशय चांगली अशी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं असून पुढचा चेंडू आकाशांचा आणि हा एक डिक्लर धाव पंचांनी घोषित केलेले आहे. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 2 बाद 23. चौथा षटक या ठिकाणी चालू आहे. आकाश यांच्याकडून पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी निर्धाव चेंडू. आकाश यांनी आपल्या संघासाठी खरोखर अतिशय चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. कुणारबाई ब्लास्टर संघाची धाव संख्या 2 बाद 23. चौथा षटक चालू आणि हा फुलटॉस उंच मारलेला परंतु पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. त्याचबरोबर आता कुणाबाई ब्लास्टर संघाला फ्री तशी धाव संख्या झालेली आहे 2 बाद 25. आकाशांचा पुढचा चेंडू पाहूया आता फलंदाज त्याचा किती फायदा उठवत आहे. थ्री इट आहे आणि हा क्लीन बॉल परंतु नोट एक रन पंचांनी डिक्लेअर दिलेला आहे. धाव संख्या झालेले 26 2 बाद 26. कृपया विनोद अवेंजर 11 सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर सामना संपवायचा आहे. नवीन गोलंदाज दीपू आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत विनोद अवेंजर्स 11 कडून. दीपू आपल्या संघासाठी 5वं षटक टाकत आहेत. दीपू यांचा पहिला चेंडू महादेव यांना आणि पंचांनी हा वाईड घोषित केलेला एक अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या 2 बाद 27. दीपू यांचा पुढचा चेंडू महादेव यांना आणि अतिशय उंच असा तटवलेला चेंडू आणि फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर संघाची धाव संख्या 2 बाद 29. 5वं षटक दीपू यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे 2 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू निर्धाव आणि पंचांनी हा
आउट घोषित केलेला आहे फलंदाज, त्याचबरोबर संघाची दीपू यांच्याकडून अतिशय चांगली गोलंदाजी यासाठी इथे विनोद अवेंजर संघाकडून, आणि नवीन फलंदाज महेश कुणाल बाय ब्लास्टर संघाकडून फलंदाजीसाठी नवीन आलेले फलंदाज महेश यांना दीपू गोलंदाजी करतील। कुणाल बाय ब्लास्टर संघाची धावसंख्या 3-29। दीपू यांचा पुढचा चेंडू, आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी दीपू यांच्याकडून, निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 3-29। पाचवं षटक, विनोद अवेंजर्स लीग कडून दीपू यांचे पाचवे षटक चालू। अतिशय नपितोली बॉलिंग, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विनोद अवेंजर संघासाठी दीपू यांच्याकडून। कुणाबाय ब्लास्टर संघाची धाव संख्या 3-29। दीपू यांचा पुढचा चेंडू, आणि हा थोडीशी मिसफील या ठिकाणी, त्याचबरोबर संघात 2 धाव कंप्लीट केलेले आहेत फलंदाजांनी, त्याचबरोबर धावसंख्या 3-31। दीपू यांनी आपल्या संघासाठी खरोखर चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे। विनोद अवेंजर्स 11 कडून दीपू यांनी खरोखर आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे। त्यांचा पुढचा चेंडू, आणि हा पंचानी वाईड घोषित केलेला आहे, त्याचबरोबर एक अतिरेक धाव, त्याचबरोबर संघाची धाव संख्या 3-32। कुणाल बाय ब्लास्टर संघाची धाव संख्या 3-32। पाचवं षटक चालू, दीपू यांचा पुढचा चेंडू, आणि अतिशय सुंदर असा चेंडू, आणि फलंदाजाला रनआउट केलेला आहे। त्याच बरोबर 4-32, कुणाल बाय ब्लास्टर संघाची धाव संख्या 4-32। तसेच पुढील सामना बीके डायमंड वर्सेस बाप्पा डिझाईन, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी स्टेज जवळ यायचं आहे। बीके डायमंड वर्सेस बाप्पा डिझाईन, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी या ठिकाणी यायचे। विनोद अवेंजर संघासाठी कुणाल बाय ब्लास्टर यांनी 33 रनाचे आव्हान ठेवलेलं आहे। बीके डायमंडचे कर्णधार तसे बाप्पा डिझाईन्स यांचे कर्णधार बीके डायमंड वाडकर कर्णधार वाडकर, आणि बाप्पा डिझाईन यांचे कर्णधार टॉस साठी स्टेज वर यायचे। पुढील सामना बीके डायमंड वर्सेस बाप्पा डिझाईन, आणि या ठिकाणी बीके डायमंड बाप्पा डिझाईन यांनी टॉस जिंकून गोलंदाजी घेतलेली आहे। वेल डन,
कुणाल भाई ब्लास्टर संघाने विजयासाठी 33 धावांचं आव्हान विनोद अवेंजर यांच्या समोर ठेवलेलं असून विनोद अवेंजर यांच्याकडून फलंदाजीसाठी राहुल सेंदू हे मैदानात उतरलेले आहेत। खरोखर आज या क्रिकेट लीगचं आयोजन करतेवेळी ॲडमिन योगेश नागोडकर सरांनी आपल्या टीमसोबत सकाळपासून चांगलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व टीमचे ओनर तसे कॅप्टन तसे सर्व क्रिकेटरकडून त्यांना मी एकदा पुन्हा धन्यवाद देतो। प्रल्हाद गाडी असतील, गणेश प्रधान, प्रकाश गाडी, सुरेश साबळे, डी सी असेल, तसेच सॉफ्टवेअर किरण प्रजापती, केतन सका यांना मी खूप खूप सर्वांकडून पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि आता गोलंदाजीसाठी विनोद अवेंजर कडून पहिल्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे, अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला संघाला सुरुवात करून दिलेली आहे। आणि दुसऱ्याही चेंडूवरती षटकार मारलेला आहे, त्याचबरोबर संघाची धावसंख्या 12, विनोद अवेंजर संघाची संख्या बिनबाद 12। पुढचा चेंडू आणि हाही लेग साईडला तटवलेला, अतिशय सुंदर असा पंचाकडून चौकार घोषित केलेला आहे, त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 16। विनोद अवेंजर संघाकडून खरोखर चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, अतिशय चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी। राहुल यांनी आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। आणि पुढचा चेंडू, एक अतिरिक्त धाव पंचानी डिक्लेअर केले, एक डिक्लेअर धाव, त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 17। पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आणि हाही ऑफ साईडला तटवलेला आणि पंचानी 4 धावा घोषित केलेल्या आहेत, त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 21। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी विनोद अवेंजर संघाकडून पाहायला मिळते। पुढचा चेंडू सुंदराचा उंच मारलेला पाहूया, परंतु मिस फील या ठिकाणी आणि संघाला 2 धाव मिळालेले आहेत, त्याचबरोबर एक षटक पूर्ण आणि संघाची धावसंख्या बिनबाद 23। हा आतापर्यंत झालेला सर्व मॅच मध्ये हायेस्ट स्कोर फर्स्ट ओव्हरचा असेल, 09 बिनबाद 23 आपला 22। आणि आतापर्यंतचा सर्वात एका ओव्हरचा हायेस्ट स्कोर 0-23। दुसरा षटक घेऊन येत आहेत सुनील, पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत। आणि निर्धाव बॉल, त्याचबरोबर विनोद अवेंजर संघाची धावसंख्या बिनबाद 23। अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी विनोद अवेंजर संघाकडून केली गेली आहे आणि हा लेग साईडला मारलेला, परंतु पंचानी 1 धाव डिक्लेअर दिलेली आहे, त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 24। सुनील यांचा पुढचा चेंडू, विनोद अवेंजरचे फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी त्यांच्याकडून लेग साईडला उंचाचा मारलेला चेंडू पाहूया आणि सीमारेषा पलीकडे गेलेला आणि पंचानी 4 धावा घोषित केलेल्या आहेत, त्याचबरोबर संघाची धावसंख्या बिनबाद 28।
विनोद अवेंजर खरोखर अतिशय चांगले फलंदाजी त्यांच्या संघाकडून या ठिकाणी करण्यात आलेले आहे। संघाची धाव संख्या बिनबाद 28। आणि प्रल्हाद भाईंना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केले, मोलाचं सहकार्य, धन्यवाद प्रल्हाद भाई। आणि ऑफ साइडला मारलेला चेंडू पाहूया, हाई चेंडू सीमारेषा पलीकडे, पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत। संघाची धाव संख्या होत्या बिनबाद 32। बिनबाद 32 आणि हा संघ सामना इथे 1 रन बाकी आहे। आणि हा वाईट त्याचबरोबर हा मोठा विजय विनोद अवेंजर संघाने या ठिकाणी बिनबाद 33 असा संपन्न केलेला आहे। त्याचबरोबर पुढचा सामना बीके डायमंड विरुद्ध बाप्पा डिझाईन, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे। दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे आणि बाप्पा डिझाईन यांनी नामेबी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे।